चांदेकर सोड मत, चांदेकर माझा हात सोड. एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तू कुणालाही न सांगता? ही काय पद्धत झाली का वागायची? स्वतःला फार शहाणी समजतेस का तू? थांब चांदेकर, मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाहीये. हाउ डेअर यू, तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? आता जे काही झालं त्याचं जरा तरी गांभीर्य कळतंय का तुला? आता त्या गुंडांनी काही वाईट साईड केलं असतं तुझ्या बरोबर तर चांदेकरांच्या इज्जतीचं काय हा विचारच येत नाही तुझ्या डोक्यात? नाही, लोकांनी प्रश्न आम्हाला विचारले असते, तू काय तोंड वर करून त्यांना उत्तरं देणार होतीस का? काय काय झालं आता, अशी काय बघतेस? चांदेकर, म्हणजे तू मला वाचवलं ते चांदेकरांची इज्जत वाचावी म्हणून? मला काही झालं असतं तर लोकांना घरच्यांना काय उत्तर द्यावी लागतील म्हणून? ऑफकोर्स, आमच्या घराच्या इज्जतीची काळजी मलाच घ्यावी लागेल ना. तू तर डिरेक्टली घर सोडून निघून गेलीस, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता. तुला काय देणं घेणं त्याच्याशी? चांगलं आहे तू एवढं बोलतोय, पण माझ्या मनाला काय वाटलं असेल, माझ्या मनात काय भावना असतील याचा कणभर तरी विचार केलास का? भावना? तुझ्या कसल्या भावना? ज्या लोकांना दुसऱ्यांच्या भावनांची किंमत नसते त्यांनी या एवढ्या मोठ्या गोष्टी करूच नाहीत. मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तू घर सोडून निघून गेलीस, तेव्हा कुठे गेल्या होत्या तुझ्या भावना? पण मी असं वागायला त्यामागे काहीतरी कारण असेल ना चांदेकर? एक नाही, हजार कारण असतील तुझ्याकडे. पण बोलून सुटत नाही असे कुठलेही प्रश्न नसतात या जगात. तू जे काही वागलीस ना तो निव्वळ तुझा केअरलेस अटिट्यूड होता. मी मला हवं ते करेन, जगाला स्वतःच्या तालावर नाचवेन, पण कला खरे नीट ऐकून घे. माझ्या घरच्यांशी चांगलं वागण्याचं जे खोटं नाटक करतेस ना तू, ते तुझ्याकडेच ठेव. तू पुन्हा एकदा तुझे खरे रंग दाखवून दिलेस. तुझा जन्म काय मला त्रास देण्यासाठी झालाय का असं वाटतंय मला कधी कधी. ज्या क्षणापासून तू मला भेटलीस त्या क्षणापासून आतापर्यंत तू मला त्रास देत आलीस, फक्त छळत आलीस आणि माझ्या घरच्यांच्या भावनांची खेळत आलीस. वा चांदेकर, अगदी मन कवडायच रे. अक्षरशः माझ्या मनात जे काही होतं ते सगळं बोललास, पण त्रास होणं काय असतं माहितीये तरी का तुला? भावनांची खेळणं म्हणजे वाळूत एखादा किल्ला बांधण्याचा खेळ वाटला तुला की हवा तसा किल्ला बांधत जायचा, डोलारा मोठा उभा करायचा आणि मग एखादी लाट येईल आणि तो किल्ला उद्ध्वस्त होईल त्याची वाट बघायची. आणि तसंच होतं, ती लाट येते, किल्ला तुटून जातो, कडाकडाने विखरून जातो बाहेर, पण ज्यांनी तो किल्ला बांधलेला असतो ना त्याला काहीही फरक पडत नाही. तसा वागतोस तू, भावना शून्य.